तुये हॉस्पिटल जे 7 वर्षा पयली माजी मुखी लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी हे 100-बेडेड जे हॉस्पिटल आसा ताची सुरवात केली. एक 2.5 वर्साच्या कार्यकर्त्यान हे हॉस्पिटल उबे झाले खरे, पण थंयच्यान आज पर्यंत गेल्या 7 वर्षान हे हॉस्पिटल पेंडींग पडलेले आसा. ताच्या उपरांत 3 उद्घाटनां झाली, 2 जण आमदार झाले, 1 दयानंद सोपटे झाले आणि आताची जीत आरोलकर असत. म्हणजे एकंदरीत 3 आमदार जर पहिले जाल्यार ह्याची जी कंडिशन असा पण ती तशीच असा, फक्त जे रंगप जे असा तेच हांगा दिसता. आज आम्ही सगळे हॉस्पिटलाचे व्हिज्युअल्स काढले आणि व्हिज्युअल्स काढल्या उपरांत लक्षात आले की जे हॉस्पिटल असा त्याच पद्धतीचे हॉस्पिटल अजूनही असा. जो कयर जो असा तो कयर जरी काढतलो जाल्यार सुद्धा 5 महिने वयतले अशी परिस्थिती ह्या हॉस्पिटलाची असा. लक्ष्मीकांत पार्सेकर ह्यांची ह्या संदर्भात एक इंटरव्यू घेतली आणि त्यांनी असे म्हटले की आपण कोटीचे कोटी रुपये ह्या हॉस्पिटला खातीर घातले की पेडण्यातले जे हॉस्पिटल बऱ्यापैकी सुसज्ज जाऊचे म्हणून, पण काही कारणास्तव आपण पडलो खरं आणि पण ते जे पडल्या उपरांत जी कंडिशन हॉस्पिटलाची असा आज तीच कंडिशन हांगा दिसता. ताच्या उपरांत कितें जाल्लेलें गोवा मेडिकल कॉलेजीत देवळार 100-बेडेड रुरल एरियेत खंय तरी एक हॉस्पिटल दिवंक जाय आणि तरच आमकां एडिशनल मेडिकल सीट्स मेळटले हे जेन्ना जाले, हे कंडिशन घातले आमकां MCI त्या वेळार हांवें हांगा हॉस्पिटल बांदून घेतलां. तुवें 52 कोटी तेजेर खर्च जाला इमारतीचेर. हांव गेल्या उपरांत तेका 1-2 आनीक परत रंग मारला, कित्याक मारचो पडलो हांव नकळो. उद्घाटनूय तेचें 1-2 फावटी जालां, आपले एकच सांगतात कितके फावटी उद्घाटन जालें तें. हांवें काय उद्घाटन करूंक नासलें, तेंय सादारणपणे 80% म्हज्या काळांत कंप्लीट जाल्लें. म्हाका खंय नासली म्हणजे येऊन ही परत फुडल्या 5 वर्सांत करतले जाय त्या पद्दतीन. पूण जेतून 4 ऑपरेशन थिएटर आसात सॉफिस्टिकेटेड, 12 OPDs आसात, त्यो 7 वर्सां जावन जर सुरू जायना जाल्यार मागीर म्हाकाच खंत दिसता. म्हणजे म्हाका खंयच्याय रस्त्यान जर वचूंक लागलो म्हापशा पणजे आसा जाल्यार कितें ना कितें तरी हो थडगी दिसतात एक एक आणि ती माझ्या नावावर थडगी चढतली का किती असे आता मला दिसू लागलं. फॉर नो फॉल्ट ड्यू टू माय पार्ट, म्हजी कांयच तर चूक नासताना म्हजी चुकच असा जाल्यार किती जाल्यार हांव 17 इलेक्शनाक जिंकू शकलो ना, हीच म्हजी चूक आणि काय ना. पण असे असूक जायना. सरकारचो पैसो हो जनतेचो पैसो असता, जनतेच्या करांतसून गेल्लो पैसो असता आणि त्यामुळे त्याचं योग्य विनियोग जाऊकूच जाय. एक आमदार बदललो आणि दुसरो आयलो जाल्यार दुसऱ्यान ते तितक्याच जोशान फुडें व्हरूंक जाय. उद्घाटन कर, तुजी आणी एक पाटी बसय. आमच्या एका खंयच पाटी बसोवपाचो हांवें काय केन्ना 100% जाल्या शिवाय खंयच हांवें पाटी बसोवंक ना. त्यामुळे वायट दिसता. कोणूय सरकार असो अखेर आपापल्या भागाचे प्रश्न मांडप आणि आग्रहान त्याला सँक्शन करून घेऊन हे त्या त्या भागाच्या प्रतिनिधीचे लोकप्रतिनिधीची जबाबदारी असतं पण ते लोकप्रतिनिधी खराब असतं. काल जेव्हा विश्वजीत राणे हेल्थ मिनिस्टर जेव्हा पेंड्यात आले त्यांची सुद्धा आम्ही इंटरव्ह्यू घेतली. त्याने असे म्हटले की हॉस्पिटल हे जानेवारी जरी ना जरी झाले जाल्यार फुडल्या फेब्रुवारी मार्च पर्यंत जातले म्हणून. स्टाफ रिक्वायरमेंट जे हांवें ऑलरेडी मुख्यमंत्रीकडे चर्चा केल्या, तुमकां खबर आहा की बांदून ते आमकां पूर्णपणे कमिशन करूंक जाय. 4 हॉस्पिटलाचे प्रपोजल हांवें धाडल्या. एक म्हणजे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 100% कमिशन करपाक आमकां कितलो स्टाफ जाय तो. त्याचबरोबर आमकां कुडचोरे हॉस्पिटल पयर निलेश कपरालान आमी बरें सुंदर हॉस्पिटल बांदल्या, खंय कितें स्टाफ जाय, खंय कितें इक्विपमेंट जाय ते बी हांवें धाडलेले आसा. त्याचबरोबर आमी तुवें हॉस्पिटलाचे धाडलेले आसा. आनी एक खंयची तरी हॉस्पिटल आमचे कडेन आसा, आणि एक हॉस्पिटलाचे चिकाली हॉस्पिटलाचे ऑलरेडी धाडले असा. मुख्यमंत्र्यांनी अश्युरन्स दिला की हे आपण फुडल्या कॅबिनेटीन घालून बेगिना बेगीन सगळे जे स्टाफ रिक्वायर्ड हे पळय 2 गोष्टी असतात. फक्त स्टाफ घेतले म्हणून जायना, आमकां टेक्निकल स्टाफ आणि डॉक्टर्सांची बी गरज आहे. ह्यो सगळे गरज असल्यार त्याचबरोबर पॅरेलली इक्विपमेंटाची गरज आहे. फाल्यां हांवें स्टाफ घेतले आणि इक्विपमेंट ना तर हॉस्पिटल पूर्णपणे 100% आम्ही कमिशन करू शकतो. सर जानेवारी बरोबर इनॉग्रेशन जानेवारी पावले म्हणटा आमकां मातसो आणि वेळ लागतलो, कित्याक थंय इक्विपमेंट जाय तशें इक्विपमेंट जे पेडण्याच्या लोकांक त्याचो फायदो जातलो. योग्य तरी ते मुख्यमंत्रीकडे वेळ मागला, मुख्यमंत्रीकडे चर्चा करून एक टायम ते हांवें इवन सांगला
की जीएसआयडी सीट जीएसआयडीसीकडेच आम्ही देतात सोपवतात ते आम्ही इक्विपमेंट त्याच्यानं आम्ही घेऊ शकतात. हे तुएचे हॉस्पिटल जे आम्ही बांधलं हे डिले झालाच पण त्याचबरोबर योग्य तऱ्हेचे फॅसिलिटीज गावल्यावरच आम्ही म्हणू शकता की खऱ्या अर्थानं आम्ही ते इनॉग्रेट केला, खऱ्या अर्थानं आम्ही लोकां खातीर किती तरी बरं केला. आणि आमकां खात्री आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार केन्ना केन्ना काही गोष्टी फुटेफाटी जाऊ येत पण किती हा म्हाका खात्री आहे की मुख्यमंत्री नाव बसल्या उपरांत प्रवीणाक बी आम्ही ऑन बोर्ड घेऊन आम्ही हे हॉस्पिटल आम्ही जाग्यार आम्ही घालतलेच. त्याचबरोबर पेडणे तालुक्याचे दोन्ही आमदार आणि मुख्यमंत्री नायन बसून ऑफिसरांक बसून घेऊन फायनान्साचे ऑफिसर एकूच हांव म्हणटा की हे सगळे जे फेसिलिटीज आहे म्हणजे हांगाच्यान लोक साऊथ गोवा नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वचपाची गरज पडचे. ते 120 कोटीचं हॉस्पिटल ते 120 कोटी हॉस्पिटल जर बांधला ते 120 कोटी हॉस्पिटल कोटी खर्च केल्यावर त्या दर्जाचे इक्विपमेंट बी थंय जाय ते इक्विपमेंट आम्ही करतले. सरकाराची जबाबदारी आहे, सरकार करून घेतले. ऑलरेडी एश्युरन्स दिले की जानेवारीपर्यंत बसून जाय. किती हा हे हॉस्पिटल हे समज प्लांट असलो काय तुझे इंजिनिअरिंग प्रोजेक्ट असलो गोष्ट वेगळी, हे लोकांच्या जीवनाचा संबंधित विषय हा. गेल्या असेंब्लीन गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी हांणी जेन्ना आमचे आमदार दयानंद आमचे जीत आरोलकर हांणी जेन्ना क्वेश्चन विचारले की आमचे हॉस्पिटल केन्ना जातले तर तांणी म्हटले की जानेवारीच्या लास्ट एंड पर्यंत ह्या हॉस्पिटलाचे उद्घाटन जातले, आता तू बस अशा पद्धतीची तांणी उत्तर दिलेलं. जानेवारीन उद्घाटन करता म्हणून तुवें हॉस्पिटलाचे खंय पावले? तुवें हॉस्पिटलाचे काम जोरात चालू आहा. आम्ही मॅक्झिमम आम्ही प्रयत्न करता की जानेवारी एंड मेरेन हे इनॉग्रेट करचे म्हणून. मदींत कितें जालें, टेंडर जेन्ना फ्लोट जालो जाल्यार बिल्डींगेन कोण कॉन्ट्रेक्टर येवंक ना, एक सिंगल बिल्डर जालो, ताका लागून रीट एंट्री करचें पडलें. ताका लागून थोडो एक म्हयनोभर प्रोसेस डिले जालो तो, नाजाल्यार इतले मेरेन रेडी जातले आसले. सो ऑलरेडी सगळ्यांक म्हणजे आमच्या ऑनरेबल सीएमकूय तितलेच सिरियसनेस आहा, बेगिनात बेगीन हॉस्पिटल स्टार्ट जावचें. कित्याक कितलोसो तेंप इतली गेली 7 वर्सां तर स्ट्रक्चर बांदून तसोच आहा. आयज तुम्ही थंय जर पैसा जाल्यार पळयात रुफींग आहा ते कंप्लीट चेंज केल्ले आहा, सगळे बाकीचे इलेक्ट्रीक काम चालू आहा, परत बाकीचे सिव्हील वर्क आहा ते चालू, स्पीडींग काम चालू आहा. फुडलो तर कंपाऊंड वॉल पयली नासलो पण आता पळयल्यार रेडी जाल्लो आहा. सो सगळे काम जाता तितके जोरात चालू आहा. मॅक्झिमम एंड ऑफ दीस मंथ आम्ही काबार करूंक सोदतात. 15-20 दीस वयर सगळं जाऊ शकतात. एक्झॅक्टली डेट दिली म्हणजे 15-20 दीस वयर सगळं झाले म्हणून काय ना, पण जाता तितल्या बेगीन हॉस्पिटल हे इनॉग्रेट जातं. आता फुडें परत असेंब्ली येता, सो ताच्या पयली जातले असेंब्ली दोन डेफिनेटली. असेंब्ली पयली तुमकां 98-99% काम कंप्लीट जातले. आता असेंब्ली आसताना इनॉग्रेशन जातले वा ना ते, कित्याक असेंब्ली आसताना तुका काय हे करूं शकना. असेंब्ली आसता म्हणजे असेंब्ली जावन इनॉग्रेशन जावं शकता, पूण असेंब्ली येता येता कंप्लिशन ऑफ वर्क म्हणटा ते ऑलमोस्ट जातले. लोकसभेचे इलेक्शन परत फुडें डिक्लेअर जाता, मागीर तुमची आचारसंहिता लागते. लोकसभा पयलीच आम्ही आमचो टार्गेटच तो, लोकसभा पयली आम्ही हॉस्पिटल इनॉग्रेट करपाचे. आता तो आचारसंहिता आताच लागतली फुडल्या महिन्या पर्यंत. आचारसंहिता 45 डेज पयली लागता. मार्चान वयतलो, कोड ऑफ कंडक्ट मार्चान वयतलो. जसं आमकां बिंदास फेब्रुवारी महिन्यान मेळटा त्याच्या पयली जाता 100%. पण जर पळयले जर आता जानेवारी सोपत आयला आणि जर कंडिशन जर पळयले जाल्यार फुडल्या वर्ष 1.5 वर्सां पर्यंत हे जावपाचे कंडिशनां ना. इतल्याच कारणा खातीर म्हणटा जे रुफींग जे चालू आसा ते रुफींगाचेर आतां आमकां अशें म्हटलें आसा की जोरान काम चालू आसा, त्या रुफींगाचेर फक्त दोग जाण वेल्डर बसलेले आसात आनी वेल्डींग करतात आनी दोग जाण पेंटींग करतात फक्त. हे मोठ्या पद्दतीन आनी फास्ट गतीन काम चालू आसलेले दिसले. हांगा जर जे इक्विपमेंट जर पळयशीत जाल्यार एकही इक्विपमेंट अजून पर्यंत आसलेले अशें आमकां दिसना. त्याच्यामुळे ही जी कंडिशन जर पळयली आनी जे साफसफाई जर पळयली, हांगासले जे डंपींग केलेले मटेरियल जर पळयले जाल्यार अशें दिसता की हे काडटा म्हणसर 1 वर्स वयतले. पण अशा कंडिशनान आसलेले हॉस्पिटल हे पेडण्यां खातीर केन्ना ओपन जातले हाचो प्रश्न आसा. तुमी पळोवंक शकतात की एका सायडीन लक्ष्मीकांत पार्सेकर कितें म्हणटात, एका सायडीन आमचे विश्वजीत राणे जे हेल्थ मिनिस्टर आसात ते कितें म्हणटात, आनी ह्या भागाचे आमदार जी दारोलकर आसात ते कितें म्हणटात ते पळयात.